पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी अमृत 2.0 योजना सुरू केली. अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन 2.0ची स्थापना साध्य करण्यासाठी आणि जलक्षेत्रातील राहण्याची सुलभता 500 वरून सर्व वैधानिक शहरांमध्ये विस्तारित करण्यासाठी करण्यात आली आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा होणार आहे. त्यानुसार भिंगारी येथे नव्याने जलकुंभ उभारण्यात येणार आहे. या जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, शहर अध्यक्ष अनिल भगत, मोतीलाल कोळी, पनवेल किसान मोर्चा अध्यक्ष रुपेश परदेशी, बी आर परदेशी, जोमा परदेशी, रवी जाधव, काशीनाथ परदेशी, मुकुंद परदेशी, सूरज परदेशी, महेश परदेशी, राजेश परदेशी, महेश परदेशी, जयेश घाटे, रणजित परदेशी, योगेश मांडवकर, गणेश पवार, सुनील माधवी, गोविंद कुंभार यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री बाजूला पनवेल महानगरपालिकेचं अमृत योजनेच्या मार्फत साधारणतः इथे जलकुंभ नव्याने बांधण्याचं कामचं उद्घाटनच्या प्रसंगी आज आमचे सभागृह नेता परेश ठाकूर साहेब आणि तुमचे सरांचे अध्यक्ष आणि माझे ब्रदर, माझे सहकारी मित्र विजी कांडपिले, आमचे आजचे लाज ज्यांचाच वाढदिवस आहे असे राजेंद्र पाटील आणि आमचे माजी नगर प्रभाकर बैरा असतील, बिहार काका असतील, रुपेश परदेशी व इतर सर्व ग्रामस्थ. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. बरेच दिवसापासून माझी वाट पाहत होतो, पण आज तिथं खरं उद्घाटन झाला आणि कामाची सुरुवात होईल आणि लवकरात लवकर हा जलकुंभ उभारण्यात येईल अशी ग्वाही आम्ही पंतप्रधान आपले ग्रामस्थांना देत आहोत. पुढील 2-3 महिन्यामध्येच हे जलकुंभ उभारायला पाहिजे असा मग संपूर्ण गावाचा विचार करून, म्हणजे जे पाण्याचा तुटवडा जो आज जाणवतो तो याच्यापुढे भासणार नाही याची ग्वाही आज आम्ही इथे देत आहोत. आणि या प्रसंगी कॉन्ट्रॅक्टरला आमच्या सभागृहांनी सांगून हे काम लवकर संपावं. साधारणतः 2 लाख लिटरची टाकी क्षमताची टाकी आज इथं बांधण्यात येत आहे. याच्यापूर्वी आपल्याकडे फक्त काळुंद्यामध्ये होती टाकी, आज काळुंद्यामध्ये पण नव्याने बांधण्यात येत, भिंगारी पण नव्याने, असे 40 टाक्या पुणे महानगर क्षेत्रामध्ये बांधण्यात येत आहेत आणि याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होणार आहे. मी विनंती करेन कॉन्ट्रॅक्टरला का आपण लवकर काम चालू करून लवकर काम संपवू. धन्यवाद.